शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। ग्राम पंचायत दौलामेटी ने गरीबों को सरकारी अनाज किट का किया वितरण। दौलामेटी ग्राम पंचायत क्षेत्र के गरीब जरूरतमंद लोगों को गुरुवार से सरकारी अन्न धान्य किट का वितरण शुरू कर दिया है। रामजी अम्बेडकर नगर, हेटी गांव, हिलटॉप कॉलोनी, गणेश नगर, राठी लेआउट, सम्राट अशोक नगर के 750 से अधिक लोगों के नाम जिनके पास राशन कार्ड नहीं है, उन जरूरतमंद लोगों को राशन का वितरण गुरुवार सुबह 11 बजे से हिंगना विधानसभा के विधायक समीर मेघे, सरपंच आनंदी ताई, उप सरपंच गजानन रामेकर, ग्राम विकास अधिकारी विष्णु पोटभरे के हाथों शुरू कर दिया है। पहले दिन क्षेत्र के 200 परिवार को धान्य का वितरण किया गया, बाकी बचे लोगों को फोन द्वारा सूचित कर बुलाकर अनाज दिया जाएगा। धान्य को लेने आने वाले लोगों ने मास्क, आधार कार्ड, इलेक्ट्रिक बिल साथ में लाने का आवाहन ग्राम विकास अधिकारी विष्णु पोटभरे ने किया है। जिनके पास राशन कार्ड नहीं है, ऐसे दौलामेटी में 750 से अधिक लोगों के नाम तय किए गए हैं, लेकिन उस लिस्ट में कुछ बड़े लोगों के नामों का समावेश है। ऐसे लोगों के नाम खारिज कर वाकई जरूरतमंदों को दे, ऐसी मांग सामाजिक कार्यकर्ता गवई ने ग्राम विकास अधिकारी विष्णु पोटभरे से की है। इस कार्यक्रम में सदस्य प्रशांत केवटे, रमेश गुमासे, आरती ढोके, रश्मि पाटिल, पूर्व सरपंच संजय मुख्य रूप से उपस्थित थे। लॉकडाउन चा काळ असल्यामुळे प्रत्येक व्यक्ति घराच्या बाहेर जाऊ शकत नव्हते, कामाला जाऊ शकत नव्हते, अशा गरीब लोकांची यादी ग्राम पंचायत मार्फत तयार करून तहसील कार्यालयाला देण्यात आली। त्या ठिकाणी यादीची छाननी करून 11 तारखेला तहसील कार्यालयामार्फत मोफत देण्याकरिता 757 किट प्राप्त झालेले आहेत आणि सोबतच यादीसुद्धा देण्यात आलेली आहे। माननीय तहसीलदार साहेबांच्या आदेशानुसार अंत्योदय, प्राधान्यगड, FPL, BPL अशा व्यक्तींना किट द्यायचा नसून त्या व्यक्तीची नावं या यादीतून वगळण्यात आलेली आहे आणि ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे, जे किरायेदार आहेत आणि खरोखरच गरीब आहे अशा व्यक्तींना ह्या ठिकाणी आधार किटचं वाटप करण्यात येत आहे। आज 14 तारखेला सकाळी 10 वाजतापासून आपण या ठिकाणी किटचं वाटप चालू केलेलं आहे। दौलामेटी परिसरामध्ये 4 दुकानं आहेत, स्वस्त धान्य दुकान। आज आम्ही 157 लोकांना या ठिकाणी बोलावलेलं आहे, 6 वाजेपर्यंत हे वाटप चालू राहणार आहे। उद्याला लोकसेवा, उद्याला सेंट्रल जे दुकान आहेत सुनील भाऊ करवा यांच्या दुकानाचं वाटप होईल आणि परवाला लोकसेवा जे शाहू दुकान चालवतात शनिवारला त्यांच्या दुकानाचं वाटप या ठिकाणी करणार आहोत। प्रत्येकांना आव्हान करण्यात आलं आहे की सर्वांनी आपलं सोशल डिस्टन्सिंग ठेवावं आणि ग्रामपंचायत आवारामध्ये एंट्री करत असताना सर्वप्रथम सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवून घ्यावे, त्यानंतरच प्रत्येकाला ग्रामपंचायतमार्फत किट देण्यात येत आहे। आणि खूपच एक चांगली आनंदाची गोष्ट आहे की गावकरीसुद्धा या कामाकरिता सहकार्य करत आहे, तेव्हा मी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने गावकऱ्यांचं फार फार आभार मानत आहोत। धन्यवाद। केंद्र सरकारच्या माध्यमातून गरजू लोकांना, ज्या लोकांच्याकडे धान्य राशन कार्ड वगैरे काही नाहीत अशा लोकांना शासनाकडून धान्याची किट आज आमदार समीरजी मेघे यांच्या माध्यमातून दौलामेटी ग्रामपंचायतीला वितरित करण्यात आली आहे व ग्रामपंचायत दौलामेटीला जवळपास 750 किट्स आलेले आहेत। आजचा पहिला दिवस आहे किट वाटण्याचा, या किट वाटण्याचा कार्यक्रम जवळपास 4 दिवस चालेल व गरीब जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करू। आज दौलामेटी येथे गरजू लोकांना राशन किट वाटण्यात आली। त्या राशन किटमध्ये पुष्कळचे नावं आम्ही असे बघितले की ज्यांना गरज नाही आहे त्यांचे पण नाव आहे, तरी आम्ही, मी सामाजिक कार्यकर्ता मिथुन गवई, ग्रामसेवक विष्णुजी पोटभरे यांना मागणी करत आहे की त्या लिस्टची पडताळणी करून गरजू लोकांना ते किट वाटप येण्यात यावी अशी मी माझी विनंती करते। NBCN के लिए वाड़ी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट।